एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाजे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे। 19 मार्चला या संदर्भात सुनावणी होणार असून सचिन वाजे सध्या मनसुख हिरेनच्या मृत्यूमुळे वादात अडकले आहेत। वाजे यांची सरकारने क्राइम ब्रांचमधून बदली केली असून एटीएसने आतापर्यंत वाजेंची 4 वेळा चौकशी केली आहे। तर संशयित कारच्या प्रकरणी तपास करणारी एनआयए पुढील काही दिवसात वाजेंचीही चौकशी करण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे वाजेंनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून ठेवला आहे। ठाकरे सरकार सचिन वाजेंना अटक का करत नाही असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलाय। शिवसेनेचे पूर्व प्रवक्ता पोलीस अधिकारी सचिन वाजे आता कोर्टात पोहोचले, एंटीसिपेटरी बेल साठी अर्ज केलाय। दुसरीकडे ठाकरे सरकार आणि पोलिसांनी हे कबूल केलं आहे की मनसुख हिरेनची हत्या झाली आहे। मग उद्धव ठाकरे साहेब सचिन वाजेची अटक का केली जात नाही आहे? भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागलेला आहे। सरकारी यंत्रणा त्यामुळे दक्ष झाल्या असून चाचण्यांचं प्रमाण वाढवून आता बाधितांचा शोध देखील सुरू करण्यात आलाय। त्याचवेळी विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आहे। गुरुवारी दिवसभरात 22,000 अधिक जणांवरती दंडाचा बडगा उगारण्यात आलाय। आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींकडून तब्बल 40,61,00,000 अधिक दंड वसूल करण्यात आला आहे। कल्याण डोंबिवलीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केडीएमसीनं कठोर निर्बंध लावलेत। सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच दुकानं खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। तरीही डोंबिवलीमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्स बार सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं। कल्याण चेफाटा रोडवरती इगो बार सर्रासपणे रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होता, तर लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारही सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला। केवळ हाच बार नाही तर इतर हॉटेल रेस्टॉरंट्सही सुरू असल्याचं पाहायला मिळालं। उल्हासनगरमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवरती कारवाई सुरू असताना एका तरुणानं थेट त्याची दुचाकी पोलिसाच्या अंगावर घातल्याचा प्रकार घडलेला आहे। कॅम्फोरमधल्या भाटिया चौकात हा प्रकार घडला। पोलीस कारवाई करत असताना मास्क न घातलेल्या तरुणानं पोलिसाच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्नही केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडलं। नवी मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पालिका प्रशासनाच्या चिंतेचा विषय बनलेली आहे। कोरोना साथ पसरवणाऱ्या गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई करण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे लग्न समारंभ होणाऱ्या सभागृहांच्या संचालकांवर गर्दी जमल्यास कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे। 11 देशांनी ऍस्ट्राझेनिकाच्या कोरोना लसीचा वापर स्थगित केलाय। लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे WHO कडून तपास सुरू आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे